माझ्या लाडक्या बालमित्रा नो वेलकम बॅक टू अर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अ बेटा वी आर गोइंग टू लर्न मॅग्नेटिझम इन दिस व्हिडिओ द नेम अर्थ इज सम मॅग्नेटिझम अ खूप मॅग्नेटिझमूर्वीची गोष्ट बेटा वेल द फिजिसिस्ट पीपल वर डिस्कवरिंग की दोन मॅग्नेट मॅग्नेट नॅचरली ऑकर होतो तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मॅगनेटचा जो एखादा खेळ आहे तो शिपिक पटकन अट्रॅक्ट होतो चुंबकीय क्षेत्र सो पृथ्वीच्या आतमध्ये एखादा मॅग्नेट असावा वॉज द हायपोथेसिस इनिशियली एक हायपोथेसिस कसं होतं बेटा की पृथ्वीच्या आतमध्ये एखादा मॅग्नेट असला पाहिजे नाही का एखादा गाडलेला असला पाहिजे तो त्याचे तुकडे तुकडे बाहेर असतायत असं काहीतरी थिअरी लाँग लॉंग आहे गो वॉज द हायपोथेसिस बट इन रियल नथिंग वॉज नथिंग दॅट वॉज लाईक फाउंड वाय बेटा जी अर्थ आहे आपली इट हॅज बिन इट इज नॉट ऍक्च्युली पेरिकल ओके इट इट हॅज बिन फाउंड इन द केपलर्स इरा दॅट इट वॉज इलिप्टिकल पण आपण आता सर्क्युलर ड्रॉ करू बेटा आणि आपल्याला माहिती आहे की आपली जी अर्थ आहे बेटा तर ही यू पीपल नो दॅट की हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे ओके नॉर्थ अँड सॉर साऊथ मी त्याला सफिक्स जी लावतो बिकॉज ऑफ ज्योमेट्रिक तर बेटा ह्या ऍक्सिसच्या अबाउट ह्या इमॅजिनरी ऍक्सिसच्या अबाउट आपली जी अर्थ आहे ही रोटेट होते स्वतः भोवती एक दिवसात फिरते सूर्याभोवती चोवीस तास घेते हे आपल्याला माहिती आहे सो अर्थ काही एका जागी स्टेबल नाहीये अर्थ फिरते आणि इट हॅज बिन इज ऑल्सो धिस इज दॅट मॅक्सिमम अर्थ मध्ये काय सापडतं बेटा आयर्न अँड निकेल ठीक आहे ना आयर्न निकेल कोबाल्ट ह्या असे मेटल्स अर्थ चक्रस्ट मध्ये सापडतात नाही का पृथ्वीच्या आपण भूगोलामध्ये आतापर्यंत खूप वेळा शिकत आलोय की पृथ्वीच्या आतल्या भागात काय बेधा इन द अर्थ क्रस्ट मिल्टन मेटॅलिक मोल्टन मेटॅलिक फ्लुईड्स ठीक आहे ना दीज मेटल्स आर अवेलेबल बट इन द फ्लुईड फॉर आहे ना मग बेटा रिझन असं आहे की पृथ्वीच्या आतमध्ये जे टेम्परेचर आहे इट इज अराउंड फाईव्ह हंड्रेड ओके पाच हजार ते साडेपाच हजार केलविन इतकं खतरनाक टेम्परेचर आहे

मोल्टेड फॉर्म मध्ये राहणार ना मेल्टन फॉर्म मध्ये राहणार ते सॉलिड फॉर्म मध्ये राहू शकत नाही ते राहणार लिक्विड फॉर्म मध्ये करेक्ट सो बेटा पहिली गोष्ट म्हणजे आता मला सांग अर्थ रोटेट्स बेटा अर्थ रोटेट्स ओके अराउंड इट सेल्फ अबाउट धिसिस मग आता मला सांग पृथ्वी जर का फिरणार तर ऑब्विस आहे ते जे मेटल्स आहेत हे मेटल्स सुद्धा अर्थ सोबत रोटेट होणार ओके okay? अर्थ रोटेट झाली तर मेटल्स इन लिहू मोल्टन मेटॅलिक फ्लुइड्स ठीक आहे ना मेटल्स मिन्स मोल्टन मोल्टन मेटलिक फ्लुइड्स रोटेट क्लिअर आहे बेटा पृथ्वी जर का फिरली तर पृथ्वीच्या आतमधले मोल्टन मेटेलिक फ्लुइडस देवी लाल सोटे टार्थ असं फिरणार ना त्याच्यासोबत ते तर बेटा मुद्दा असा आहे हे जे मोल्टन मेटेलिक फ्लुइड मेटॅलिक आहेत ना मेटल्स कडे कोण असतात फ्री इलेक्ट्रॉन्स असतात का नाही सो हे जे चार्ज पार्टिकल्स आहेत अर्थच्या आतमध्ये ओके सो स्पेसिफिकली तुम्हाला माहितीये मेटल्स कडे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात सो हे जे चार्ज पार्टिकल्स आहेत मेटल्स मधले ते सुद्धा फिरतील ना

इलेक्ट्रिक करंटचे दोन झटके असतात बेटा एक हिटिंग आणि एक मॅग्नेटिक ठीक <laughs> आहे ना <laughs> फ्री इलेक्ट्रॉन्स रोटेट होतील तर करंट विल बी इंड्युस्ड त्याला एक स्पेसिफिक शब्द बेटा फिजिक्स मध्ये इंड्युस होणे जो जो करंट पिक्चर मध्ये येईल त्याला काय बोलणार आपण इंड्युस होणे क्लिअर आहे आता मला सांग हा जो कर हा जो इफेक्ट आहे बेटा हा जो इफेक्ट करंट इंड्युस्ड हा ओरस्टेड इफेक्ट आहे ठीक है ना कोणता इफेक्ट बेटा हा ओरस्टेड हा हा दिस वॉज फाउंड इन एटीन ट्वेंटी अठराशे वीस साली ओरस्टेड इफेक्ट ठीक है ना अठराशे वीस साली ओरस्टेड सायंडिस्ट ने हे सगळं फाइंड केलं की बाबा इलेक्ट्रॉन्स रोटेट होत असतील तर करंट त्याच्याभोवती अवतीभोवती असतील मग बेटा जर का करंट स्ट्रेट आहे बर का हा जो आय जर का हा स्ट्रेट एका डायरेक्शन मध्ये आता पहिली गोष्ट हा कसा आला बघ ना बेटा एखाद्या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन्स जर का ह्या डायरेक्शन मध्ये फिरत असतील खाली तर करंट विल बी अपवर्ड्स आणि कसा स्ट्रेट आता करंट स्ट्रेट असेल तर right राईट हँड ने त्याची मॅग्नेटिक फील्ड त्याच्या अवतीभोवती जी आहे त्याची डायरेक्शन देता येते ओके मॅग्नेटिक विल बी बेटा सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड इज नोटेड बाय बी वेक्टर आर यू गेटिंग ऑलरेडी बी पीपल हॅव लर्न दिस सो बच्चा धिस बी वेक्टर विल बी सर्क्युलर आर यू गेटिंग जर का करंट स्ट्रेट आहे तर मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर आणि जर का हा करंट सर्क्युलर असेल इन दिस वे आय एम शो टू डायग्रॅम्स ठीक आहे ना समजा हा जो करंट आहे बेटा हा क्लॉक वाईज हो आहे आणि ह्या केस मध्ये कसा दाखवू आपण त्याला अँटी क्लॉक वाईज ठीक आहे ना हा जो करंट आहे हा सर्क्युलर आहे आणि क्लॉक वाईज आहे ह्या केसमध्ये कसा दाखवतोय मी अँटी क्लॉक वाईज ठीक आहे ना करंट स्ट्रेट मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर आहे परंतु करंट स्वतः गोल असेल आता, आता so, बघ ना करंट कसा आहे क्लॉक वाईज आता क्लॉक वाईज म्हणजे मॅग्नेटिक फीड विल बी इनवर्ड इनवर्ड क्रॉस बेटा मॅग्नेटिक विल बी आय रिपीट इनवर्ड ला क्रॉस कसं लक्षात ठेवायचं जो बाण आहे ना बाण असा बाण मी सपोज ताणला तर मागे क्रॉस दिसतो का नाही कारण तो आज जाणार ना बोर्ड मध्ये सो so, क्रॉस म्हणजे इनवर्ड आणि आता अँटी क्लॉक वाईज करंट आहे मग आउट येणार ना हे बघ ना इट विल बी सो बेटा डॉट इज फॉर बेटा मुद्दा असा आहे की करंट जेव्हा सर्क्युलर आहे तेव्हा दॅट फील्ड इज स्ट्रेट करंट जेव्हा स्ट्रेट आहे मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर आहे करंट जेव्हा गोल गोल है, तो बच्चा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट आहे हे बघ ना करंट जेव्हा आहे फिल्ड स्ट्रेट आणि बाहेर आहे करंट जेव्हा गोल आणि क्लॉक वाईज फीड विल बी इन साइड अकॉर्डिंग टू दिस डायग्रॅम व्हेरी बेसिक थिंग वी हॅव्ह लर्न इन द टेन्थ स्टँडर्ड सो बच्चा व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज पृथ्वी रोटेट होईल मोल्टन मेटरल फ्लुइड्स इन अर्थ रोटेट होतील फ्री इलेक्ट्रॉन्स फिरतील इलेक्ट्रॉन्स पाहिले म्हणजे करंट इंड्यूस होईल कारण की इलेक्ट्रॉन्सच्या अपोजिट मध्ये तर करंट असतो इलेक्ट्रॉन्स आर द अपोजिशन टू द करंट येस ऑर नो बेटा सो करंट स्ट्रेट मॅंटी फिल्ड सर्क्युलर हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ओके एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा लेट्स लर्न अबाउट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फिजिसिस्ट लोकांना क्वेश्चन पडला की एक मॅग्नेटिक निडल जर का आपण घेतली आणि ही निडल घेऊन ऑल ओव्हर वर्ल्ड जर का आपण फिरलो तर ती निडल कशी डायरेक्शन दाखवते व्हॉट वॉज हॅपन इज की बेटा ऍज फार एज द अर्थ इज कन्सर्न तुम्हाला माहितीये की ह्या ऍक्सिसच्या अबाउट आपली अर्थ फिरते या नो फिर बेटा ह्या भोवती आपली अर्थ फिरते विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा मात इथे मी एन जी आणि जॉग्रॉफिक यसजी साऊथ पोल जॉग्रॉफिक ठीक आहे ना इथे आय विल क्लिअरली मेन्शन एन जी हा काय बेटा जॉग्रॉफिक नॉर्थ काय बेटा हा जॉग्रॉफिक नॉर्थ पोल जी यस जी काय बेटा इट इज जॉग्रॉफिक जॉग्रॉफिक साऊथ पोल राईट मग आता पृथ्वी फिरते आणि हे दोन पोल्स आपल्याला माहितीये मग आता मॅग्नेटिक ला जर का घेऊन फिरलं डिफरंट 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 टाइम्स इट वॉज आज येऊन सुरुवातीला की याच्यात एखादा मॅग्नेट असा असावा वगैरे 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 कारण की निडल डायरेक्शन दाखवते तर ही जी मॅग्नेटिक निडल आहे ही मॅग्नेटिक फील्डची ची डायरेक्शन दाखवते तर बेटा व्हॉट वॉज ऑब्झर्व की मॅग्नेटिक निडल जेव्हा घेऊन असं फिरलं तर मॅग्नेटिक निडलने काय केलं बेटा डायरेक्शन ह्या अशा पद्धतीने दाखवल्या आर गेटिंग म्हणजे लाईन्स इतनं बाहेर पडायच्या आणि इतन आत घुसायच्या दिस वॉज समथिंग वॉज शोन बाय द मॅग्नेटिक निडल ओके सो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इन दिस वे

ओके नॉर्थ साऊथ इथं नॉर्थ साऊथ वे सो ती डिफरंट डिफरंट लोकेशनला डिफरंट डिफरंट पद्धतीने अशा डायरेक्शन दाखवते जेव्हा पोल्स कडे येणार का नाही तर ती हि अशी होऊन जाते ओके इथं नॉर्थ आणि इथं साऊथ दाखवते सो मुद्दा असा होता बेटा ही जी मॅगिन आहे छिक 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 ही अशा पद्धतीच्या डायरेक्शन दाखवते याचा अर्थ इथं खाली बघ ना इथं साऊथ पोल आणि तिचा नॉर्थ पोल तिकडे जातोय इथं तिचा साऊथ पोल येतोय याचा अर्थ ह्या लोकेशनला पृथ्वीच्या आतमध्ये एक इमॅजिनरी नॉर्थ पोल असला पाहिजे जो या साऊथला माहिती येणार आहोत सो बच्चा इथे आतमध्ये म्हणजे ह्या साईडला इथे ओके आय एम शोईंग इट बाय ब्लॅक पेन इट सेल्फ इथं इमॅजिनरी नॉर्थ असला पाहिजे परंतु कसा रे बेटा मॅग्नेटिक नॉर्थ कोणता नॉर्थ बेटा मॅग्नेटिक नॉर्थिंग इथे आणि इथं नॉर्थ आहे ह्या नॉर्थला ऍक्सेप्ट करणारा अट्रॅक्ट करणारा कोणीतरी आतमध्ये कोण असला पाहिजे बेटा कोण असला पाहिजे व्हेरी सॉरी हा बेटा ओके बेटाम एक्स्ट्रीमली सॉरी हम्म मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स इथन बाहेर पडतायत बेटा ओके मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स इथन बाहेर पडतायत ओके सो हा साऊथ असला पाहिजे ओके आय रिपीट मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स बर का ती जी निडल आहे तर ती निडल अशा पद्धतीने दाखवत होती लाइन्स ऑफ फोर्स की त्या इथनं बाहेर पडतायत ओके लाइन्स ऑफ फोर्स या इथन बाहेर पडतायत याचा अर्थ ह्या लाइन्स ऑफ फोर्सला अट्रॅक्ट करणारा कोणतरी साऊथ इथे असला पाहिजे नॉर्थला अट्रॅक्ट करणारा साऊथ ओके बिकॉज दे आर एक्झिटिंग फ्रॉम हियर ओके आणि जे ज्या एंट्री करत होत्या इन साइड ओके तर याचा अर्थ लाईन्स ऑफ फोर्स ज्या एंट्री करतायत याचा अर्थ बेटा इथे असला पाहिजे नॉर्थ पोल ओके नॉर्थ त्याला सफिक्स लावतो मी यम बिकॉज मॅग्नेटिक नॉर्थ मस्ट बी हिअर मॅग्नेटिक साऊथ मस्ट बी हिअर सो यू कॅन इमॅजिन इमॅजिनरी बार मॅग्नेट ओके इन साइड द अर्थ सो धिस वॉज फाउंड आर गेटिंग इन दिस वे दिस वॉज द डायरेक्शन शोन बाय मॅग्नेटिक निडल आणि मग इथे साऊथ कसा बनला बेटा तर मॅग्नेट लाईन्स ऑफ फोर्स इथून बाहेर पडत होत्या आणि मॅग्नेट लाईन्स ऑफ फोर्स इथे आत घुसत होत्या सो so मॅग्नेट लाईन इथं घुसतायत म्हणजे नॉर्थ पोल त्या लाईन्सला अट्रॅक्ट करायला इथे असला पाहिजे लाईन्स इथन बाहेर पडतात म्हणजे इथं साऊथ पोल असला पाहिजे जो नॉर्थला अट्रॅक्ट करेल दिस वॉज द हायपोथेसिस इट हॅज बिन अझ्युम्ड आणि मग आपण असा अझ्यूम करू शकतो की हिअर वी हॅव इमॅजिनरी बार मॅग्नेट ओरिजिनल नाही येतो इमॅजिनरी इमॅजिनेशन आपण करू शकतो ठीक आहे मग आता वॉट आय हॅव शोन इज यन लावतो बेटा इट इज मॅग्नेटिक नॉर्थ पोल काय पोलेम बेटा मॅग्नेटिक मॅग्नेटिक नॉर्थ पोल आणि साऊथ फक्त त्याला सफिक्स यम लावतो टू शो दॅट मॅग्नेटिक पोल, मैग्नेटिक पोल, क्लियर बेटा वेरी बेसिक थिंग मैं अपने जो ब्लू पेन दाख वर्टिकल, इज जोग्राफिकल एक्सिस, ठीक है ना मैं ब्लू पेन लिखो हा का बेटा जॉग्रॉफिक एक्सि इज जोग्राफिक एक्सिस, ओके okay. जो इमेजनरी मैग्नेट बनला है अशा पद्धति ने इट इज मैग्नेटिक एक्सिस है बेटा मैग्नेटिक एक्सिस जोग्राफिक एक्सिस पासेस थ्रू जोग्राफिक पोल्स मैग्नेटिक एक्सिस पासेस थ्रू मैग्नेटिक पोल्स आई रिपीट जोग्राफिक एक्सिस पासेस थ्रू जोग्राफिक पोल्स मैग्नेटिक एक्सिस पासेस थ्रू मैग्नेटिक पोल्स जॉग्रफिक नॉर्थ आणि मॅग्नेटिक नॉर्थ तुम्ही थोडस पाहताय की दोघांमध्ये काहीतरी अँगल आहे बेटा सो या दोघांमधला जो अँगल आहे ना तो एनसीआरटी मध्ये अकरा पॉईंट तीन आहे काही बुक्स मध्ये अकरा पॉईंट पाच आहे दो बोथ आर ओके कोणी विचारणार नाही तुम्हाला बट फॉर युअर काइंड ऑफ इन्फॉर्मेशन यू कॅन से दॅट दे आर टिल्टेड अकरा पॉईंट तीन डिग्री हे दोन ऍक्सेस मॅग्नेटिक ऍक्सेस आणि जॉग्रफिक ऍक्सेस दोघांमध्ये थोडासा फरक आहे अकरा पॉईंट तीन डिग्रीचा की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा पद्धतीने सापडल्या होत्या बेटा आर यू एबल टू अंडरस्टँड दिस क्लिअर आहे मॅग्नेटिक निडल ज्या पद्धतीने मी दाखवलं एव्हरीथिंग वॉज करेक्ट दिस वॉज द डायरेक्शन सो बेटा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स अशा पद्धतीने मूव होतात आय हॅव्ह शोन ऑल दोस थिंग्स इन द डायग्रॅम आणि आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं क्लिअर डायग्रॅम मी आता अजून एक काढतो सो दॅट यु विल अंडरस्टँड एकदा स्क्रीनशॉट घ्या बेटा नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इज अँगल ऑफ डीप त्याला अँगल ऑफ इन्क्लिनेशन असंही बोलतात तर काय बेटा हा एंगल ऑफ इन्क्लिनेशन नावा त्याच ना इनक्लाईन होणे ही जी मॅग्नेटिक निडल आहे जस्ट बिफोर सम टाइम आपण पाहिलं की ती काय करते बेटा डिफरंट डिफरंट लोकेशनला डिफरंट डिफरंट पद्धतीने अँगल दाखवते ओके अँगल मेड बाय अर्थ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय मॅग्नेटिक दाखवलेला अँगल विथ हॉरिजेंटल टू द अर्थ सरफेस ॲट एनी पॉईंट आता हा सगळा फील आपण एकदा घेऊ हॉरिजेंटल नावाचा अर्थ काय बेटा तो फील मी एकदा देतो मला सांगा सपोज दिस इज आर अर्थ दिस इज आवर मदर अर्थ ओके बेटा आता मला सांग जर एखादा माणूस जर का ह्या इथे उभा आहे बर का तर याच्यासाठी हॉरिजेंटल काय झालं बेटा ठीक आहे हे बघ ना आपण उभे आपण आपल्या प्लॅटफॉर्मला काय बोलणार हॉरिजेंटल बेटा एखादा माणूस जर समजा ह्या इथे उभा आहे असा तर तो असा दिसेल ना आपण बाहेरून पाहतोय ना बेटा फ्रेम ऑफ द रेफरन्स आपली बाहेर आहे आता मला सांग इथनं पाहिलं ह्या माणसासाठी हॉरिजेंटल काय झालं हे झालं या सरनु एखादा माणूस हा असा इथे खाली उभा आहे राईट याच्या सा, याच्यासाठी हॉरिजेंटल काय झालं बेटा हे झालं हॉरिजेंटल गेडिंग एखादा माणूस ह्या इथे उभा आहे टेचिक टेचिक हे पाय दोन हात त्यासाठी हे हॉरिजेंटल आहे हॉरिजेंटल समजते आहे हॉरिजेंटल इज अ टँेंट टू द अर्थ सरफेस आहे की नाही हे जी टँजेंट आहे ऍक्च्युअली हेच हॉरिजेंटल आहे समजते कारण अर्थ स्पिरिकल आहे प्रत्येक जण जो अर्थवरती उभा आहे तो काय म्हणाल दिस इज माय हॉरिजेंटल आर यू गेटिंग आणखी एक कन्फ्युजन क्लिअर करतो बेटा आपण नॉर्थ साऊथ ईस्ट वेट वे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट हे जे बोलतो का नाही तर आपण वरती नॉर्थ खाली साऊथ इकडं ईस्ट इकडं वेस्ट असं दाखवतो परफेक्टली रॉंग इफ यू आर स्टँडिंग हिअर इफ यू आर स्टँडिंग हिअर तर बेटा वर खाली थोडी डायरेक्शन दाखवतो आपण आपल्या घरात असं थोडी म्हणतो वर नॉर्थ हे नाही का तर बेटा समजा तुम्ही इथे उभे आहात तर हे जे हॉरिजेंटल प्लेन आहे हे बघा टेबल अज्युम कर तो बेटा ह्या टेबल वरती ओके हाव यू शो डायरेक्शन बेटा इन दिस वे हे बघ इन दिस वे हे बघ ऑरली इकडं नॉर्थ इकडं साऊथ इकडं ईस्ट आणि इकडे वेस्ट समजलं की नाही समजलं तुम्ही जर इथे उभे असाल तर ईस्ट वेस्ट नॉर्थ इकडं साऊथ इकडं वर आणि खाली नव्हे ओके मी ती अर्थ अशी दाखवली आहे दॅट्स वाय इथं नॉर्थ स्वतः आपण असं दाखवतो एनी कन्फ्युजन नो क्लिअर बेटा आता आता दोन कन्सेप्ट मी जर अजून तुमच्या क्लिअर करतो ओके बेटा आपण मेरिडियन नावाचा पॉईंट हिच डेफिनेशन मी इथं आता शिकवतो बेटा हा जो डील टायम आता पृथ्वी तुम्ही काय मग काय पाहिलं आपण मगाशी डायग्राम मी पुन्हा रिओपन करतोय बघ बेटा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ती जी मॅग्नेटिक निडल होती का नाही ती मॅग्नेटिक निडल काय करायची चेक चेक छेक चेक छेक चेक छेक चीक इन दिस वे बरोबर ना बेटा ह्या अशा पद्धतीने डायरेक्शन दाखवायचे इकडे येतेच आणि इकडे येतेच तर विषय असा आहे की निडलची डायरेक्शन तर चेंज होतीये बरोबर सो हा जो डेल्टा आहे तो काय की त्या निडलने दाखवलेली डायरेक्शन विथ ऑरिजिंटल मग आता मला सांग निडल जेव्हा ह्या इथं खाली होती तर तेव्हा ती ह्या अशा पद्धतीने होती का नाही बेटा आहे का नाही तिचा नॉर्थ हा इथं होता आणि साऊथ हा इथे होता आर गेटिंग जेव्हा ही निडल खिचिक 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 ह्या इथं आली तेव्हा अशी झाली का नाही तिचा नॉर्थ इथं आणि साऊथ इथं जेव्हा ही निडल खिची 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 घ्यायचा आली तेव्हा पुन्हा एकदा ती अशी झाली बेटा ऑब्झर्विंग की वरचा जो पार्ट आहे बेटा अर्थचा तर स्पियर आहे ना अर्थ यसोर नो बेटा तर आता वरती इथं यू पीपल नो दॅट हा कोण आहे बेटा नॉर्थ जॉग्रॉफिक आणि हा कोण आहे साऊथ जॉग्रॉफिक बरोबर का नाही तर हा जो पृथ्वीचा वरचा हेमिस्पियर आहे दिस इज दी नॉर्दर्न हेमिस्पियर कोण आहे बेटा हा नॉर्दर्न हेमिस्पियर क्लिअर आहे आणि बेटा जो खालचा आहे ना त्याला काय बोलतो आपण सदन हेमिस्पियर साऊथ साइडचा आहे तो सदन हेमिस्पियर क्लिअर आहे बच्चा ओके okay. आता आपला जो डेल्टा आहे अँगल ऑफ डीप जर कधी एक्झाम्स मध्ये आलं तर नॉर्थवाला आपण पॉझिटिव्ह घेतो साऊथवाला आपण निगेटिव्ह घेतो हे लक्षात ठेवायचं की बच्चा हा जो डेल्टा आहे ना ओके डेल्टा पॉझिटिव्ह कुठे नदन हेमिस्फिअर मध्ये ओके नॉर्दन हेमिस्फिअर मध्ये आणि निगेटिव्ह कुठे घ्यायचा बेटा साऊदर्न मध्ये क्लिअर आहे दॅट्स ऑल कधी ओळखायला आलं पॉझिटिव्ह येत समजून घ्यायचं की तो नॉर्दन मध्ये निगेटिव्ह म्हणजे साऊदर्न मध्ये दुसरी गोष्ट हा जो डेल्टा आहे ना बेटा त्याची डेफिनेशन काय इट इज इजल मेड बायंटल सो आर यू ऑब्झर्विंग हे दोन पोल्स आहेत बेटा ओके आणि हे हे जे हॉरिजेंटल तुम्हाला दिसतंय ना हे इक्वेटर आहे ओके मग आता इक्वेटरची कन्सेप्ट एकदा क्लिअर करतो बेटा इक्वेटर हे सुद्धा एक प्लेन आहे विच इज परपेंडिक्युलर टू द लाईक जॉग्राफिक हे, हे दाखवलं मी हे जॉग्रे जॉग्राफिक जो, जो, इक्वेटर आहे ओके कारण की ते जॉग्राफिक ऍक्सिसला पोपेंडिक्युलर आहे आता मी जर का हे दाखवलं ओके हा मॅग्नेटिक ऍक्सिस आहे हा मी ब्ल्यू पेन दाखवतो हा मॅग्ने जॉग्राफिक ऍक्सिस भेटाय सॉरी हे बघ ना हा ब्ल्यू पेन दाखवलेला हा जॉग्राफिक ऍक्सिस दिसत नाही व्यवस्थित व्हर्टिकल जॉग्राफिक ऍक्सिस आहे त्याला परपेंडिक्युलर जे प्लेन आहे ते काय जॉग्राफिक इक्वेटर ऑरिजिंटल मी ब्लॅक पेनने डॉटेड दाखवले बघ ते मॅग्नेटिक ऍक्सिसला पर्पेंडिक्युलर आहे ऑल राईट सो मी एकदा त्या डेफिनेशन लिहितो क्लिअर आहे जॉग्राफिक इक्वेटर हे बघ बेटा नॉर्थ आणि साऊथ एकदम स्ट्रेट मध्ये आहेत का नाही नॉर्थ जॉग्राफिक आणि साऊथ जॉग्राफिक यांना जी प्लेन आहे यांना परपेंडिक्युलर जी प्लेन आहे ब्ल्यू पेन दाखवलेलं हे कोण आहे ज्योग्राफिक इक्वेटर आपला नॉर्थ मॅग्नेटिक इथे होता मी ब्लॅक याने दाखवतो मी आता नको हे बघ बेटा हा जो नॉर्थ आहे हा मॅग्नेटिक नॉर्थ आहे आणि हे इथे साऊथ कोणता मॅग्नेटिक आहे का नाही दोघांमध्ये थोडासा फरक आहे अकरा पॉईंट तीन डिग्रीचा हे मी ऑलरेडी सांगितलं तर बेटा ह्या ऍक्सिसला पर्पेंडिक्युलर जे प्लेन आहे ते मॅग्नेटिक इक्वेटर एक एकदा स्क्रीनशॉट घे आर यू क्लिअर विथ द कन्सेप्ट बेटा सो बच्चा डेल्टा पॉझिटिव्ह आहे नदन हेमिस्फिअर मध्ये डेल्टा निगेटिव्ह आहे सादर्न हेमिस्फिअर मध्ये आता आपला जो डेल्टा आहे ना बेटा तर व्हॉट आर यू की दोन कंडिशन घ्या हे बघ ना या इक्विटोरियल पोझिशन एक आणि पोल्स वाली एक नाही पोल्सला काय दिसतंय बेटा तुला हे तर परपेंडिक्युलर आहे निडल जवळपास परपेंडिक्युलर इथन लाईन्स बाहेर पडतायत आणि इथला हॉर्जेंटल कसा आहे असा आणि लाईन्स तशा बाहेर पडतायत खिचिक हे बघ ना पोल्सला ला हॉरिजेटल हो बघ खेचिक लाईन्स कसे येतात वरून खाली टीचिक नाइन्टी डिग्री इथे पण बघ पोल इज दिस दिसवे लाईन्स बाहेर पडतात खेचिक सो पोल्स लाइंटी डिग्री अँगल आणि खिचिक 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 निडल तशी होती की नाही म्हणजे इक्वेटरला हॉरिजेंटल हा असा इक्वेटरला बघ ना हॉरिजेंटल हा असा आणि निडल खिचिक पॅरल हे बघ ना निडल पॅरल आहे सो इक्वेटरला ही सिच्युएशन आहे आणि पोल्सला नॉर्थला खेचिक लाईन्स हात घुसतायत साऊथला काय होतं इथं बाहेर पडताय तिकडनं आर यू एबल टू अंडरस्टँड दिस अंडरस्टँड दिस एनॉलॉजी सो बेटा हा जो डेल्टा आहे हा जो डेल्टा आहे बेटा मी याच्या पुन्हा दोन केसेस लिहितो बर का हा झिरो डिग्री आहे आणि नाईन्टी डिग्री आहे तो बेटा शून्य कधी आहे बघ ना इक्वेटरला शून्य कधी आहे इक्वेटर ऍट इक्वेटर एम सी क्यूज मध्ये येऊ शकतं इक्वेटरला किती असतो बेटा तो झिरो आणि पोल्सला वॉट आर यझर्व्हिंग हे चिक नाइन्टी डिग्री राईट इट इज नाईन्टी डिग्री ऍट पोल्स ओके पॉझिटिव्ह कुठे आहे नॉर्दन मध्ये निगेटिव्ह कुठे आहे साऊदर्न मध्ये झिरो कुठे आहे इक्वेटरला बघ ना इक्वेटर सोबत पॅरल लाईन्स आहे आणि नाइंटी कुठे आहे पोल्सला चला स्क्रीनशॉट घ्या सो बालमित्रांनो नेक्स्ट कन्सेप्ट आहे डिक्लिनेशन किंवा अँगल ऑफ डिक्लिनेशन डी ज्यादा फेमस नाही है नो बी वी लास्ट क्वेश्चन ऑन दॅट परंतु तो काय असतो बेटा तर अँगल बिट्वीन ज्योग्रॉफिक मिरिडियन अँड मॅग्नेटिक मेरिडियन एट गिवन पॉईंट आज तुमच्या मनात क्वेश्चन असेल तर हे दोघं काय असतात बेटा जॉग्रॉफिक मिरिडियन सपोज इफ यू आर कन्सिडरिंग अर्थ ओके अर्थ आहे कसा गोळा आहे बेटा तर तुला माहिती आहे की इथे यू पीपल हॅव नॉर्थ जॉग्रॉफिक हिअर यू हैव साऊथ ज्योग्राफिक सो बच्चा प्लेन पासिंग थ्रू ज्योग्राफिक पोल्स आणि गिवन पॉइंट ह्या ज्योग्राफिक पोल्स मधून जाणार प्लेन प्लेन काय असतं सिम्पल कन्सेप्ट बेटा हे बघ मग अशी ज्योग्राफिक ऍक्सिस होतं का नाही सो ऍक्सिस काय एक लाईन आणि प्लेन काय असतं लाईक अ स्क्वेअर किंवा रेक्टँगल बस एखाद्या रेक्टँगल सारखा एखादा प्लेन असतो गेटिंग सो so, फ्लॅट सरफेस मग आता मी काय करतो हे बघ एक प्लेन काढलं बेटा मी बघ झालं का नाही इमॅजिन एक प्लेन माझा हात एक असा लेट सझ्युम फ्लॅट सर्फिस प्लेन आहे सो हे प्लेन असं खिचिक 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 कसं आहे असू दे आपण बाहेर न पाहतोय सो so, प्लेन आपल्याला असं दिसतंय गेटिंग पोल्स मधून जाते हाय का नाही आणि ॲट गिव्हन पॉईंट पर्टिक्युलर पॉईंट जो काय असेल ना लेट अज्युम की बेटा हा एखादा पॉईंट आहे एखादा पॉईंट आणि त्या पोल्स मधून जाणार प्लेन इज एज ज्योग्राफिक मेरिडियन मी ने दाखवलं आता ब्लॅक काय दाखवतो मॅग्नेटिक मेरिडियन बेटा मॅग्नेटिक मेरियन काय प्लेन पासिंग थ्रू मॅग्नेटिक पोल्स आणि पॉइंट पॉईंट तुम्हाला माहितीये मॅग्नेटिक पोल्स हे थोडासा अकरा डिग्रीचा अँगल सरासरी सो मी इथं बोलतो बेटा नॉर्थ मॅग्नेटिक आणि इथं बोलतो साऊथ मॅग्नेटिक सो एक प्लेन जे ह्या पॉईंट मधून जाते पॉइंट मधून आणि खि क्लियर क्लिअर बेटा हे पहिलं आणि दुसरं आहे की नाही दोघांमध्ये काहीतरी अँगल यस सर फ्रंटने जर का तुम्ही पाहिलं जर का ऍक्सियल पॉईंट ऑफ व्यू ने घेतलं तर अकरा पॉईंट तीन डिग्रीच अँगल आहे परंतु डिफरंट डिफरंट पॉईंटला पृथ्वीच्या सरफेस वरती इट कुड बी डिफरंट डिफरंट कारण अख्खा थ्री डी आहे ना तीनशे सात डिग्री आहे ना ओके सो एकदा स्क्रीनशॉट घ्या यू आर क्लिअर विथ जॉग्रॉफिक मेरिडियन अँड मॅग्नेटिक मेरिडियन ते दुसरे तिसरे काहीच नाही बेटा ते प्लेन्स आहेत जॉग्रॉफिक पासेस थ्रू जॉग्रफिक पोल्स मॅग्नेटिक पासेस थ्रू मॅग्नेटिक पोल्स दॅट्स इट बेटा आपल्याला ह्यांची गरज कशासाठी पडली टू अंडरस्टँड डेक्लिनेशन आहे की नाही जॉग्राफिक ब्लू वाल मॅग्नेटिक ब्लॅक वाल हे दोन्ही प्लेन्स आहेत मेरिडियन्स म्हणजे मग आता जर का डेक्लिनेशन साठी म्हणजे मला अजून एक डायग्राम काढून तुला मी फील देतो की बेटा सपोज इन दिस वे जसं पुस्तक ओपन केल्यावर दिसतं का नाही ओके तर बच्चा समजा हे यम यम म्हणजे मॅग्नेटिक मेरिडियन आहे आणि जी एम म्हणजे जॉग्रॉफिक मेरिडियन आहे सोबतच्या ह्या दोघांच्या मधला जो अँगल आहे इज डिक्लेनेशन क्लिअर आहे चल अजून एक डायग्राम आपण घेऊ समजा समजा हे मॅग्नेटिक मेरिडियन आहे काय बेटा मॅग्नेटिक मेरिडियन आणि मी हे असं दाखवतो हा एक व्यव क्लिअर आहे ह्या दोघांच्या मधला जो अँगल आहे इट इज कॉल्ड एज डिक्लिनेशन क्लिअर आहे बेटा चलो टेक द स्क्रीनशॉट बेटा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज कम्पोनंट्स ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड पृथ्वीचं हे जे मॅग्नेटिझम आपण पाहतोय तर त्याचे कंपोनंट कोणते आहेत आणि कसे आहेत पृथ्वीचे तर बेटा ते अंडरस्टँड करण्यासाठी आपण काय करू लेट्स अज्यूम अ मॅग्नेटिक मेरिडियन इन दिस वे ओके बेटा मॅग्नेटिक मेरिडियन कुई पासेस थ्रू मॅग्नेटिक पोल्स ब्लॅक पेन दाखवलं तुम्ही की नाही मॅग्नेटिक पोल्स मध्ये अँड अ गिव्हन पॉईंट सो बच्चा आता हे मॅग्नेटिक मेरिडियन आहे काय दाखवलंय मी हे मॅग्नेटिक मेरिडियन बेटा मॅग्नेटिक मेरिडियनला इथून पुढे शॉर्टकटमध्ये आय विल से यम यम मॅग्नेटिक मेरिडियन हे कसं प्लेन आहे मॅग्नेटिक पोल्स मधून पास होतात आणि बेटा मॅग्नेटिक ने एक डायरेक्शन दाखवली लाईक धिस मॅग्नेटिक ने एक डायरेक्शन दाखवली मग दिस विल बी डायरेक्शन ऑफ ओर्स मॅग्नेटिक फील्ड ज्याला मी बी लिहितोय ओके मग आता हा जो बी आहे बेटा ह्या बी चे दोन कंपोनंट होणार का नाही आता मला नीट सांग हे एक हॉरिजेंटल आणि हा एक व्हर्टिकल बघ ना तुम्ही पाहताय तर हा आडवाय आणि या हा उभा आहे आपण ह्या पद्धतीचं प्लेन कन्सिडर केलं हे डायग्राम फक्त ठेवा क्लिअर आहे सो बच्चा हा जो बी आहे इट इज मेकिंग सम अँगल विथ द हॉरिजेंटल आणि याला असतं आपण अँगल ऑफ डीप बोलतो डेल्टा अरे सॉरनो बेटा डेल्टा इज द अँगल ऑफ

अँगल मेड बाय अर्थ मॅग्नेटिक फिल्ड क्षीचिक विथ हॉर्जेंटल हा डेल्टा आहे मग मला सांग हे दोन ठिकाणी रिझॉल्व होईल का नाही आपलं बी येस सर खालून तू टॉर्च घे अशी टॉर्च मार खेचिक सो टॉर्च मारली तर काय बेटा हा एवढाच कंपोनंट दिसेल ना चा बी एवढा आहे पण शीक एवढा दिसेल तुला झेपतय का नाही बेटा येस ऑर नो सो हा त्याचा एक कंपोनंट झाला आर यू गेटिंग

ओके आणि बी व्ही विल बी व्हर्टिकल कंपोनंट सॉर वेर इज बी व्ही इन डायग्राम हे काय बेटा आहे बघ हा जो बी व्ही आहे तुला इथं पाहिजे ना मग इकडनं टॉर्च मारशील तू सो इकडनं टॉर्च मारला की याचा प्रकाश इथपर्यंत दिसेल ना बेटा तुला याचा जो कंपोनंट आहे याची जी सावली आहे प्रकाश बोलत कमी बेटा याची जी सावली ती अशी दिसेल ना तुला ऑर नो सो दिस विल बी हा जो बी आहे त्याचा एक कंपोनंट वरती एक कंपोनंट खाली हे बघ ना इकडनं टॉर्च मार इथं दिसल इकडनं टॉर्च मार इथं दिसल क्लिअर ऑर नॉट बेटा येस सर सो बी व्ही इज द व्हर्टिकल कंपोनंट कोणाचे ऑफ कोणतं फील्ड बेटा मॅग्नेटिक फील्ड पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्ड चे दीज आर द टू व्हेरी इम्पॉर्टन्ट कम्पोन्ट क्लिअर आहे मग आता मला सांग बाय युझिंग द रिझोल्युशन ऑफ द वेक्टर मी सिम्पली म्हणू शकतो ना की बेटा बी एच विल बी बी कॉस डेल्टा हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ऍडजस्ट वाला कॉस असतो बेटा एस ऑर नो बी एच विल बी बी कॉस डेल्टा अँड दिस बी व्ही विल बी ओरलेला बी साईन डेल्टा दॅट्स ऑल बेटा क्लियर आहे ओके okay? नीट आणि नी जेई मध्ये कधी कधी मी ज्याला बी आणि बी व्ही लिहिले ते नुसता एच आणि व्ही लिहिला हा नुसता व्ही लिहिला असेल तर लक्षात ठेवा मी बी एच आणि बी व्ही लिहितोय अंडरस्टँड करण्यासाठी कसा काढू बेटा आय कॅन फाइन टेन डेल्टा नाही टॅन डेल्टा विल बी हाईट अपॉन बेस किंवा अपोजिट अपॉन ऍडिशन जसं बोलायचं म्हणजेच बघ ना बी व्ही आणि ऍडिशन म्हणजेच बीएच

व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ ओर्स मॅग्नेटिक फील्ड पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डचे एलिमेंट नेमकं कोणते कोणते आहेत तर रिमेंबर पहिला आहे बेटा डिक्लिनेशन तर काय हा डिक्लिनेशन डिक्लिनेशन हा जॉमेट जॉग्रॉफिक मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियन ह्या दोघांच्या मधला अँगल आहे बेटा सपोज हे मॅग्नेटिक मेरिडियन आहे उच वे हॅव ऑलिडिन हे जॉग्रॉफिक मेरिडियन आहे ह्या दोघांच्या मध्ये जो अँगल आहे ना बाळा हे डिक्लिनेशन आहे उच वे हॅव ऑलिडी लन सो फर्स्ट कम्पोनंट इज द

डेल्टा ऑफ डीप विथ कारण की हे काय बेटा ओरिजेंटल हे काय रेटिकल क्लिअर आहे आणि थर्ड हॉरिजेंटल ऑफ द फील्ड इम्पॉर्टंट पार्ट दिस चॅप्टर कम्पोन्ट तो किरिजेंटल कंपोन पाहिजे पृथ्वीच्या फील्ड आपल्याला वर्टिकल इज वी आर नॉट इंटरेस्टेड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सो दीज आर द इलेमेंट्स ऑफ स्क्रीनशॉट घ्या बेटा नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिअल अँगल ऑफ डीप अँड अपॅरंट अँगल ऑफ डीप आणि त्यांच्यामधलं रिलेशनशिप सोबतच्या चाल व्हॉट इज रिअल अँगल ऑफ डीप इफ द मॅग्नेटिक निडल इज लाइंग इन द मॅग्नेटिक मेरिडियन इट शोज ट्रू किंवा रिअल अँगल ऑफ डीप सपोज दिस इज द मॅग्नेटिक मेरिडियन लेट्स अज्यूम की प्लेन हे असं आहे मॅग्नेटिक मेरिडियन आणि निडलने डायरेक्शन दाखवली ओके आणि तो जो अँगल केला डेल्टा तो अँगल ऑफ डीप आहे परंतु तुम्हाला माहिती आहे की पृथ्वी ही सर्क्युलर आहे थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी डिग्री आहे स्पियर येतो एक सो so, कुठल्याही पॉईंटला नाही का डायरेक्शन कॅन चेंज नाही का प्लेन कॅन चेंज डिफरंट डिफरंट देअर सो बेटा हे प्लेन आता बघ बर का जर अपेरेंट अँगल ऑफ डीप म्हणजे काय समजा याच्याऐवजी जर का ते प्लेन फिरलं ती रोटेट झाली थर्ड थिटा अँगलने ठीक आहे इफ मॅग्नेटिक निडल इज रोटेटेड बाय अँगल थिटा फ्रॉम द मॅग्नेटिक मेरिडियन इट विल शो अपेरेंट अँगल ऑफ डिप बेटा मी डायग्रॅम काढतो मी डॉटेड लाईनने

स्वॉट आर यंग हे जे प्लेन होत ते असं होतं का नाही असं फिरलं बरोबर का नाही सो दुसऱ्या कोणत्याही प्लेन मध्ये का वेन द रोटेशन 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 इज किती बेटा बाय ऑफ झालं आर यू अंडरस्टँडिंग आणि निडल जेव्हा ही अशी होती पहिल्यांदा बर का तर यू कॅन सी इन धिस वे आपण काय दाखवलं बेटा हा तिचा हॉरिजेंटल कंपोनंट आणि हातीचा व्हर्टिकल कंपोनंट आता पहिल्यांदा अशी होती परंतु आता ती तिकडे गेली आता ती जो अँगल ऑफ डीप दाखवल का नाही इट विल बी डेल्टा आर ओके आता जी मॅग्नेटिक फिडची डायरेक्शन आहे विथ हॉरिजेंटल आता नीट लक्ष दे बरं का बेटा होती इथं आणि गेली आतमध्ये ओके याचा अर्थ रिअल तर जे हॉरिजेंटल फील्ड आहे ते इथं आणि व्हर्टिकल इथं का नीट लक्ष्य दे जो वर्टिकल तो फील्ड हाँ, है सो बच्चा जो बी वर्टिकल है ना तो स... वर्टिकल अल वर्टिकल कंपोनट बदल नहीं बदलना है हॉरिजेंटल कंपोनंट देर इज चेंज इन दॉरिजेंटल कंपोनंट पहले इत होता आता गेला सो जो अपैरंट कंपोनट है का बी हॉरिजेंटल अपैरंट पहिला जो बी हॉरिजेंटल हे काय इथं होता ना बेटा इन दिस वे शो ठीक आहे बी इथं होता ना आता तो थिटा एंगल ने रोटेट झाला दिसतं की नाही बेटा ठीक आहे बीएच सो so, इकडे गेला जो एपेरन, हा जो बी अपॅर आहे हा काय बोलला बेटा इकडनं टॉर्च मारावं लागेल इट विल बी कम बीएच कॉस्थिटा आर यू एग्री विथ दिस बीएच कॉस्टिटा नाही आलं पहिले प्लेन असं होतं असं झालं आता जो एंगल ऑफ डी पे त्याला मी डेल्टा डॅश बोलतोय बेटा काय बोलतोय अपेरेंट एंगल ऑफ डीप ओके बिकॉज बीएच खिचिक थीटा एंगल नाही फिरला बीवी तसाच आहे ना हा जो हा जो आहे हा तसाच फिरला सो हा इथच आहे फक्त हा फिरला ॲट एंगल थीटा क्लियर आहे बेटा सो बीएच अपेरंट बीएच चा कंपोनेंट अलांग बी एच अपेरंट इट विल बी बीएच कॉज थीटा क्लिअर आहे ही जी केस आहे बेटा इथं आपण टॅन डेल्टा दिला होता काय होता टॅन डेल्टा वर्टिकल अपॉन हॉरिजेंटल सो बी व्ही अपॉन बी एच राईट बर मग आता ह्या केस मध्ये काय म्हणणार बेटा मी टेन डेल्टा एच टेन डेल्टा डॅश नॉट यच टेन डेल्टा डॅश विल बी वर्टिकल इज बी व्ही हॉरिजेंटल इज धिस राईट हे बी व्ही अपेरेंट डॅश फॉर अपेरेंट ना बेटा अपॉन बी यच अपॅरंट अँड व्हॉट आर यू यंग बेटा बी व्ही अपेरंट

रिअल अँगल ऑफ डीप म्हणजे आतापर्यंत आपण जे शिकलो की समजा हे मॅग्नेटिक मेरिडियन आहे ने डायरेक्शन दाखवली डेल्टा इज द अँगल विथ डीप दॅट लॉर्ड तो कसा काढायचा डेल्टा डन परंतु बेटा ऑफ डीप कशाला बोलायचं जर का हे जे प्लेन आहे याच्यामध्ये जी निडल आहे ती जर का थिटा अँगलनी फिरली आहे की नाही फिरू शकते ना दहा वीस तीस चाळीस नाईन्टी पण होऊ शकते आहे की नाही बेटा सो so, समजा ह्या प्लेन मध्ये आहे परंतु डॉटेड हे जुन आहे आणि आतमध्ये दाखवलं नवीन आहे समजा प्लेन असल फिरलं तर ऍटन अँगल थिटा व्हॉट हॅज हॅपन धिस इज द डेल्टा डायग्राम मध्ये दाखवायचं राहील ना रे बेटा व्हेरी सॉरी मला डायग्राम मध्ये दाखवा ना डेल्टा डॅश विथ हॉरिजेंटल जो नवीन येईल आता हॉरिजेंटल खरं तर इकडे गेला ना राईट डेल्टा डॅश नीट लक्ष दे बेटा हा जो अँगल आहे ना ह्या आतल्या सोबत आहे पॅरंट आतल्या सोबत बाहेरच्या सोड नाही डेल्टा डॅश क्लिअर आहे कारण किंवा फरक पडला ना बीएच अपेरेंट हॅज बिकम एच थीटा हा एच होता आणि बीएच अपेरंट इकडे हा वाला फिरलेला तर तो, तो काय होईल याची सावली होईल ना त्याच्यावरती एका इकडनं टॉर्च मार याच्यावरती याची सावली त्याच्यावरती बी बीएच चा बीएच कॉस सिटा होईल तो आणि बी व्ही मध्ये तर काही फरकच नाहीये मात्र ह्या केस मध्ये टॅन डेल्टा डॅश कसा काय तू व्हर्टिकल कंपन अपॉन हॉरिजेंटल व्हर्टिकल इज बी व्हर्टिकल विच बी एफ व्ही अपेरेंट ओनली अपॉन हॉरिजेंटल वाला Apparent. BV apparent, BV तो बदलला नाही आणि बीएच काय बनला बेटा बीएच सो रिमेंबर दिस डॅश कारण काय बीव्ही गॅस बेटा नेक्स्ट टॉपिक इज अपॅरंट डिप्स इन टू व्हर्टिकल प्लेन्स परपेंडिक्युलर टू इच ऑदर एक रिझल्ट येईल तो आपल्याला डिराईव्ह करायचा हे एकदा समजून घ्या काय बेटा अपेरंट डिप्स दोन डिप्स इन टू वर्टिकल प्लेन्स दोन वर्टिकल प्लेन्स जे एकमेकांना पोपेंडिक्युलर आहे एक लाईक धीस आणि एक लाईक धीस ठीक आहे मग आता मी एक डायग्राम काढतो ओके बेटर लेट्स अज्युम दॅट दिस इज युअर मॅग्नेटिक मेरिडियन आणि ह्या मॅग्नेटिक मेरिडियन सोबतंट कधी येणार की मॅग्नेटिक सोबत सम इज आपण घेतलं होतं विल ड्रॉ टू विच आर डिग्री ओके बेटा सपोज आय एम ड्रॉइंग दिस फर्स्ट प्लेन अँड सम अनादर प्लेन इन दिस वे ओके बेटा दिस टू प्लेन्स आर ऍट नाईन्टी डिग्री विथ वन अनादर ठीक आहे ना हे बघ हे पहिलं वाला प्लेन हे जे बाहेर हे हे दिस वे आणि एक असा आतमध्ये आहे की नाही नाईन्टी डिग्री आय एम ट्राइंग टू शो एक असं प्लेन आहे हे वाला आणि एक असं आहे ओके दिस टू ओके दिस वे ओके दिस इज द सिच्युएशन नाईन्टी डिग्री एक इन दिस वे आणि एक इन दिस वे क्लिअर आहे बेटा सो दे आर एट

theta two and these two are at ninety degree with one another okay these two are at ninety degree with one another in this way again these two are at ninety degree with one another. So beta from here can I say this theta two will be ninety minus theta one yes or no that theta two theta two inabexia can I write in this way Ninety.

सपोज हे मॅग्नेटिक मेरिडियन आहे आणि दिस इज द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड या सर नो बेटा तर मग हॉरिजेंटल सोबत बनवलेला अँगल डेल्टा आपण ह्या कंपोनंटला काय बोललो बेटा बी एच ह्या कम्पोनंटला काय बोललो बी व्ही सो इन धिस वे कॅन आय से धिस विल बी बी एच काय म्हणू याला ठीक आहे बी एच या सॉरनो yes ठीक no? आहे बी एच आर यू गेटिंग मग आता त्याचे पहिलं प्लेन आहे त्याचं हॉरिजेंटल ते झालं सगळ्यांमध्ये बीव्ही तर सेमच राहणार आहे हा जो बी व्ही आहे ना बेटा हा तर सेमच याच्यात तर काही बदलच नाही साठी पहिला दुसरा आणि तिसरा पहिला म्हणजे जो जुना होता तो थिटा वन साठी थिटा टू साठी क्लिअर आहे बच्चा नो no okay? चेंज इन द बी ओके परंतु बीएच चेंज होणार आहे म्हणून आपण इलेमेंट ऑफ फोर्स फील्ड बोललो बोलतो हॉरिजेंटल कम्पोर्ट ऑफ द अर्थ चेंजिंग राईट सो बेटा ह्याच्यासाठी काय होईल रे एच चा बीएच कॉस थिटा वन यस ऑर नो

हे पहिलं प्लेन आहे आणि हे बाहेरचं दुसरं प्लेन आहे गेटिंग सो फॉर फर्स्ट प्लेन फॉर फर्स्ट प्लेन ठीक आहे हे वाल फर्स्ट आहे हे वाल सेकंड आहे त्या आतमधलं फॉर द फर्स्ट प्लेन टेन ऑफ कॅन आय राईट डेल्टा वन टेन ऑफ डेल्टा वन विल बी काय विलय बेटा बी एच आता बघ ना व्हर्टिकल आपण हॉरिजेंटल हो व्हर्टिकल तर सेम आहे बीव्ही अपॉन हॉरिजेंटल काय झाला बीएच कॉस सिटा वन येस ओर नो येस सर अकॉर्डिंग टू कन्सेप्ट चला फॉर सेकंड प्लेन फॉर सेकंड प्लेन दोन प्लेन एकमेकाला एक पर्पेंटिक्युलर आहे ना त्यातलं ते आतलं पहिलं बाहेरचं फॉर सेकंड प्लेन टेन ऑफ डेल्टा टू काय बेटा व्हर्टिकल इज बी व्ही अँड हॉरिजेंटल इज बीएच

साइन थिएटा वन येईल कॅन आय राईट दॅट इज वन विल बी बी व्ही अपॉन टॅन डेल्टा टू आर यू अग्री आता मला एक ब्युटिफुल रिलेशनशिप माहिती आहे साइन थिएटा आणि क्वास थिटाची फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी विच इज कॅन आय राईट सायन्स स्क्वेअर थिएटा वन प्लस फॉस्ट स्क्वेअर थिएटा वन इस वन ते मला माहिती आहे ऑलरेडी आय नो दिस मग उचला सायन्स स्क्वेअर याचा स्क्वेअर करा सो कॅन आय राईट व्ही स्क्वेअर आपण बीएच स्क्वेअर एक काम करू पुढे लिहू का जागा थोडीशी कमी आहे बघ बेटा दिस इम्प्लाइस सायन्स थिएटा वन चा स्क्वेअर करणार व्ही स्क्वेअर अपॉन बीएच स्क्वेअर टेन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस थिटावन बीव स्क्वेअर अपॉन बीएच स्क्वेअर टेन स्क्वेअर डेल्टा वन येस ऑर नो बेटा इज इक्वल टू वन एकदा स्क्रीनशॉट घे म्हणजे मी पुढं त्याला सिम्प्लिफाय करतो

ठीक आहे फर्स्ट केस साठी इट हॅज टू बी टॅन स्क्वेअर डेल्टा वन दुसरीसाठी डेल्टा टू ओके चला वन अपॉन टॅन स्क्वेअर डेल्टा वन प्लस वन अपॉन हे काय बीबी स्क्वेअर अपॉन बीएस स्क्वेअर टॅन स्क्वेअर डेल्टा टू अग्री येस सर इज इक्वल टू वन ठीक आहे मग आता मला सांग बेटा बी स्क्वेअर अपॉन बी एच स्क्वेअर टू

वन बाय टेन स्क्वेअर डेल्टा म्हणजेच काय कॉट स्क्वेअर डेल्टा ओके सो बच्चा कॉट स्क्वेअर डेल्टा विल बी कॉट स्क्वेअर डेल्टा वन प्लस कॉट स्क्वेअर डेल्टा टू बेटा प्लीज लर्न दिस लर्न दिस रट्टा मारायचा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट बेटा वाय इम्पॉर्टंट बिकॉज नीट लेवलला जी लेवलला आपल्याला एवढं सगळं प्रूव नाही करून दाखवायचं

थीटा वन आलो लक्षात आणि म्हणून बीएच कॉस ऑफ थिटा टू म्हणजे बी एच कॉस ऑफ नाईन्टी मायनस थिटावन म्हणजे बी एच साईन थिटावन कॉस मायनस थिटा इज साईन थिटा क्लिअर आहे बेटा लर्न दिस कॉट स्क्वेअर डेल्टा इज कॉट स्क्वेअर डेल्टा वन प्लस कॉट स्क्वेअर डेल्टा टू ओके डेल्टा म्हणजे काय मॅग्नेटिक निडल मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये असेल तर डेल्टा फर्स्ट सोबत डेल्टा वन आणि बाहेरचे सेकंड सोबत डेल्टा टू प्लीज लर्न दिस रिझल्ट ओके बेटा